भिलवडी जिल्हा परिषद गटातून व ब्रह्मनाळ पंचायत समिती गणातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. पलूस तालुक्यातील भिलवडी जिल्हा परिषद गटातून तसेच ब्रह्मनाळ पंचायत समिती गणातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांनी अर्ज दाखल केला. आज त्यांनी पलूस तहसीलदार कार्यालयात निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला. यावेळी स्वाभिमानी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर SBN मराठीशी बातचीत करताना धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई म्हणून आपली उमेदवारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दूर झालेल्या नाहीत आणि त्या होणार नाहीत अशी माझी कल्पना होती. त्यामुळे मी पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनमध्ये उतरलेलो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य जनतेला धनदांडक्यांच्या पायाशी डोकं ठेवूनच आपलं काम करून घ्यावं लागतं. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून, खासदार राजशेट्टींच्या माध्यमातून, सदाभाऊ खोत माध्यम यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामं सहज जाता जाता रस्त्यावर होतात. त्यामुळे त्यांच्या आदेशानुसार मी आज भरलेला आहे आणि मला निश्चितच विजयाची मला खात्री आहे. SBN मराठीसाठी संदीप नाझरे पलूस.